वाशिमच्या मानोरा तालुक्यातील माहुली गावात सर्रास वरली मटका खेळल्या जात असून गावठी आणि देशी विदेशी दारू अवैधरित्या विकल्या जात आहे, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन बनून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. हे अवैध धंदे बंद व्हावे यासाठी माहुली गावातील महिलांनी मानोरा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने अवैध धंदे तसेच दारूबंदीचा मंजूर केलेला ठराव आणि निवेदन देण्यात आले. VKB न्यूज साठी वाशिमहून अजय ढवळेची रिपोर्ट.